नमस्कार. नमस्कार, माझं नाव जीवनदार जंबू कोळसे, राहणार तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी इथं आनंद कुंजला 25/11/2020 आलो. आल्यानंतर माझा जो पायाचा प्रॉब्लेम होता, पाय सुजत होते, ते पाय सुजायचं प्रॉब्लेममुळे मी इथं ॲडमिट झालो होतो. त्याच्यानंतर आनंद कुंजमध्ये 10 दिवस राहिलो. 10 दिवसामध्ये 8 दिवस मी उपवास केला आणि शेवटी उपवास 9व्या दिवशी सोडला. ह्या 10 दिवसामध्ये माझं 8 किलो वजन कमी झालेलं आहे आणि पायाचं दुखणं जे होतं ते पूर्णपणे बरं झालेलं आहे. इथल्या वातावरण, इथलं मॉलिश किंवा विरेचन चूर्ण काढा किंवा 5 वाजता देतात तो काढा, याच्यामुळं भूक तर अजिबात लागतच नाही आणि शरीर एकदम फ्रेश, मन स्वास्थ्य सगळं फ्रेश झालेलं आहे. त्यामुळं आनंद कुंजमध्ये बाहेरचा दवाखान्याचा खर्च घालण्यापेक्षा इथं आलेलं कधीही चांगलं. 8 दिवस तुम्ही कशा पद्धतीचा उपवास केला? 8 दिवस शुभांबू पाणी याच्यातच 8 दिवस मी काढले. उपवास करायला सोपं झालं तुम्हाला? हो, सोपं झालं, काही प्रॉब्लेम आला नाही. कारण शुभांबू घेतल्यानंतर भूकच लागत नाही, त्यामुळे काय भुकेचा प्रश्नच येत नाही. तर खुश आहात इथे? हो, खुश आहे, काही प्रॉब्लेम नाही. इतरांना शिवांबूचा सल्ला देऊ इच्छिता? 100% देणार, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. ओके, थँक्यू.